नमस्कार मैत्रिणींनो, तर चला पुन्हा तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत। तर मी आज तुम्हाला प्रिंट स्कर्ट ब्लाउज दाखवणार आहे कटिंग करून। आणि प्रिंट स्कर्ट ब्लाउज म्हणजे एक कमेंट आली ती अश्विन दिदीला का प्रिंट स्कर्ट मध्ये तुम्ही तुमची मम्मी कपडा सोडत नाही आणि तुम्ही कपडा सोडताय म्हणून। तर त्यामध्ये असं आहे का तो छोटा प्रिंट स्कर्ट होता आणि छोटा टक्स होता। आता मी हा मोठ्या मापाचा प्रिंट स्कर्ट कटिंग करणार आहे आणि मी याचा कपडा सोडणार आहे। तर बघा तुम्ही, मी तुम्हाला दाखवते। तर चला आता निर्मला कोळते। तर सगळ्यात पहिलं आपण माप बघू। तर उंची 14.5 आहे आणि छाती 37 आहे, कंबर 32 आहे आणि बाई 6.5 आहे आणि फिटिंग 11.5 आहे। आता मी आधी अस्तर वरती कटिंग दाखवते। तर चला आता याची घडी मी 10 घेणार आहे। हा पाठीमागचा भाग आहे, आधी मी तुम्हाला पाठीमागचा भाग दाखवते कट करून। तर उंची आता 14.5 आहे, तर त्याच्यात आपण पाठीमागच्या भागाला 1/2 इंच वाढवू। तर 15 घेऊ उंची। पाठीमागचा भाग आहे आणि आता मला पुढचा भाग, आता हा पुढचा भाग घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा, बघा आता मी याची पुढची उंची वाढवणार आहे पाठीमागच्या। हे पाठीमागचा भाग आहे, हा कपडा मी याच्यावरती ठेवलाय आणि मी याची पुढची पण उंची वाढवणार आहे आणि याची इथं पण उंची, याची इथं पण रुंदी वाढवणार आहे। हे बघा, बघा आता हा पाठीमागचा भाग आहे। आधी मी पाठीमागच्या भागची कटिंग करून घेते। तर मी बंद बाजू करून 2.5 वरती निशाणी मारते, त्यानंतर तिथून मी 3 वरती निशाणी मारते आणि नंतर 6 वरती मी निशाणी मारते, त्यानंतर 6 वरती मी मुंडा घेते आणि गळा मी 9 घेणार आहे। इथून 1.5 इंचावरती ह्या कोपऱ्यातून 1 इंचावरती इथून असं आकार द्यायचा आणि गळ्याला मी आता गोलच आकार देते। बघा हा भाग कट करून घेतला मुंड्याचा, आता मी गळा कट करते। पाठीमागचा गळा आहे हा, हा पूर्ण पाठीमागचा भाग आहे। तर आता बघा, मी आता हा जो कपडा आहे पुढच्या भागासाठी वापरणार आहे, तर पुढच्या भागासाठी वापरणार आहे। तर बघा आता याच्यात जरा बघा किती फरक आहे। आता बघा हा पाठीमागचा भाग आहे, आता मी पाठीमागचा भाग ची उंची मी 15 घेतलेली आहे। बघा इथं मी 15 घेतलेली आहे, तर मी आता त्या पुढच्या भागाची उंची 16 वरती घेणार आहे। म्हणजे मला क्रॉस पट्टीला जागा पुरण। बघा आणि ह्या साईडने आता टक्स, म्हणजे टक्स आता मोठा येणार आहे ना याचा, तर मग मी इकडून सुद्धा बघा एवढी जागा सोडली आहे 1/2 इंच। बघा कारण हा टक्स साठी पुढचा भाग, हा जो पुढचा भाग टक्स साठी इकडे वाढव घ्यायचा आणि तो जो मी आधी शिकवला होता तुम्हाला प्रिंट स्कर्ट, तर तो छोट्या मापाचा होता आणि टक्स त्याचा छोटा होता। बघा आता बंद बाजूकडून 2.5 वरती निशाणी मारा, त्यानंतर शोल्डरची 3 वरती आणि मुंडा 6 वरती
आता मी पुढचा गळा घेणार आहे सहाचा। हा मी पुढचा गळा सहाचा घेतलाय। बघा आता मी इकडे मुंड्याला आकार देते आणि गळ्याला पण आकार देऊन घेते, गोल आकार देते। हा पुढचा गळा आहे। तर चला बघा आता खालच्या बाजूने मी 3.5 वरती निशाणी मारते आणि एक कमरेच्या बाजूने मी 2.5 वरती घेते। मी आता त्याला अशी तिरकस रेघ मारते। बघा आता मी इथून 4 वरती, मी इथून 4 वरती निशाणी मारली आहे आणि मी आता इथून असं टक्स घेणार आहे। बघा आणि मी आता इथून इकडून ह्या साईडनी अशी 3 वरती मुंडेच्या बाजूने या कोपऱ्यातून 3 वरती अशी निशाणी मारा आणि त्यानंतर इथून जी मध्य भागावरून तुम्ही इथपर्यंत असा आकार द्या। मग सगळ्यात पहिले तुम्ही मुंड्याचा भाग कट करून घ्या, त्यानंतर तुम्ही गळा कट करा। बघा हा पुढचा गळा, त्यानंतर तुम्ही क्रॉस पट्टी कट करा। बघा त्यानंतर तुम्ही फ्रिंज कटचा मधला भाग कट करून घ्या आणि हे जे साईडचे टक्स आहे हे कट करून घ्या। बघा हा जो आकार असतो हा इथं जोडल्या जातो, मग कपडा ह्या साईडला कमी पडतो म्हणून एवढा कपडा वाढवल्या जातो। तर बघा आता आम्ही तुम्हाला याच्यावर पीस वरती कट करून दाखवते। आता हे मी जे दाखवलं तुम्हाला अस्तर वरती, आता ब्लाउज पीस वरती। हा पाठीमागचा भाग हा असा कट करून घ्या गळ्याच्या बाजूने। हा पाठीमागचा भाग कट केला, हा जरा साईडला ठेवू। त्यानंतर आपण बाईची कटिंग करून घेऊ एकदा। तर बाई आहे ते बाईची, त्या कस्टमरची बाई आहे 6.5 आणि दुमडण्यासाठी थोडस वाढवू। बघा आता मी ह्या साईडने ही बंद बाजू आहे आणि मी या साईडने 2.5 वरती आकार देते, 2.5 वरती निशाणी मारली आणि मी आता इथून असा आकार देते बाईला। बघा आता हा असं कट करून घ्यायचा आणि त्यानंतर यावरचे 2 बाजू कट करून घ्यायचे। हे सगळं बाईची कटे। चला आता प्रिन्स कटच्या पुढच्या भागाची कटिंग दाखवते। हा कट करते, असा कट करून घ्यायचा। प्रिन्स कट ब्लाउज पण खूप सोप्या पद्धतीत मी शिकवलंय तुम्हाला,
आणि खूप छान बसतो हा ब्लाउज प्रिन्स कट पण. जवळच डबल ठेवायचं आणि त्यानंतर हा जो आकार आहे हा असा ठेवून घ्यायचा. हे बघा असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा. कमेंट मध्ये जरूर कळवा. खूप सोप्या पद्धतीचा मी प्रिन्स कट ब्लाउज तुम्हाला शिकवलाय आणि प्रिन्स कट ब्लाउज हा खूपच छान बसतो. आता क्रॉस पट्टी काढायची आहे. तर बघा मी तुम्हाला हा खूप सोप्या पद्धतीने प्रिन्स कट शिकवलाय. हा पाठीमागचा भाग आहे, ही बाईची कटिंग आहे. हा प्रिन्स कटचा आकार आहे. बघा हा याला जोडायचा आकार. हे बघा हा प्रिन्स कट ब्लाउज कसं कटिंग करून दाखवलं तुम्हाला ते तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि खूप छान बसतो हा पण प्रिन्स कट ब्लाउज. बघा आता हे अस्तर आहे आणि हे आता सुईची बाजू आहे. मग मी अशी सुईची बाजू अशी एकावर एक ठेवते. अशी एकावर एक ठेवून घ्या, सारखी धरा. ही पाठीमागची बाजू आहे. याला अशी टिक मारून घ्या. मग खालच्या साईडने कमरेच्या बाजूनी टिक मारून घ्या. उलट करा. मग असं सारखं करून घ्या. आता या गळ्याला टिक मारून घ्या, दात टिक अशी दात टिक मारून घ्या. नंतर कमरेच्या बाजूने पण अशी दात टिक मारून घ्यावी. नंतर टक्स मारून घ्या. आता बघा हा प्रिन्स कट हा गळ्याचा आकार आहे, हा मोंडेचा आहे. तर हा असा ठेवा सुईच्या बाजूने. अस्तर वरती ठेवा. बघा आता हे असा गळ्याचा आकार, इतर मुंडेची बाजू. आता याला असं टिप मारून घ्या. आधी हे जॉईंट करून घ्या. आपण हा पार्ट बघू. याला पण अस्तर खाली ठेवा. पण असं ठेवून एकावर एक ठेवून अशी
टिप मारून घ्या। याला पण टिप मारून घ्या। मग ही बाजू अशी याला जॉईंट करायची तर इथं आता एवढा मोठा टक्स आहे। बघा असं एवढा मोठा टक्स आहे तर याला आपण असं एक ओरेट ठेवून जॉईंट करायचं। मग हा टक्स इथं जॉईंट होतो। मग याला असं टिपा मारून घेईल। तसंच टिप मारायची, डबल टिप मारायची म्हणजे निसटत नाही। बघा आता इथं हा जॉईंट झाल्यामुळं इथं असा कटोरीसारखा आकार तयार होतो आणि खूप छान बसतो। बघा इथं पण असं मस्त खोलगट आकार तयार होतो कटोरीसारखा। क्रॉस पट्टीला असं दोन्ही टोकं सारखे असे ठेवायचे, असे ठेवायचे। त्यानंतर सुईची बाजू खालच्या साईडने ठेवायची, अशी एकावर एक ठेवून अशी सारखे हे दोन्ही बाजू सारखे आल्या पाहिजे। मग ते उलटी सुलटी होत नाही। मग याला आता अशी टिप मारून घ्या। याला अशी दाब टिप द्या, अस्तरच्या बाजूने दाब टिप द्यायची। बघायला असं वरच्या बाजूने दाब टिप द्यायची सुईच्या बाजूने। हे झालं क्रॉस पट्ट्या, तयार झाल्या। असं ठेवून घ्यायचं, दोन्ही गळ्याचे आकार असे ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर क्रॉस पट्ट्या अशा ठेवून घ्यायच्या। म्हणजे उलट होत नाही अशा ठेवून घ्यायच्या। त्यानंतर अशी क्रॉस पट्टीला इथं टिप मारायची। त्यानंतर हा कपडा असा मधी घालायचा आणि हे जे अस्तरचा कपडा ह्या टिपेवरती अशी टिप मारून घ्यायची। ते असं उलट करायचं। बघा ही क्रॉस पट्टी जोडली। बघा ही अशी क्रॉस पट्टी जोडली। आता ह्या साईडची पण तशीच करायची।
बटन पट्टी जोडू बघा ते ही बटन पट्टी अशी आतल्या साइडनी हाँ अशी ह्या साइडनी खालच्या बाजूनी बटन पट्टीला टिक मारून घ्यायची त्यानंतर याला दाब टिक द्यायची झाली बटन पट्टी तयार आता काचपट्टी करायची याला वरच्या बाजूने जॉईंट करायचं बटन पट्टीला खालच्या साईडने आणि काचपट्टीला वरच्या साईडने मी टिक मारले पुन्हा आता याला अशी दाब टिक मारून घ्यायची पुन्हा याला असं पुन्हा अशी दाब टिप देऊन घ्यायची येतं तुम्ही दोऱ्याने हात शिलाई केली तरी चालतं झाले आणि हे असं सारखं धरायचं हे दोन्ही सारखं धरायचं आणि हे खालवर आहे का बघून घ्यायचं हे दोन्ही बाजू असे खालवर आहे का बघून घ्यायच्या घ्यायचं आणि त्यानंतर गळ्याचे टायपिंग मारायची मग असं हे डबल करायचं असं डबल करायचं आणि हे असं याच्यावर ठेवून हिला गोल गोल टिप मारीत चालायचं असे धागे वगैरे असले तर हे कट करून घ्यायचे थोडस असं कट करायचं म्हणजे पाईपिंग व्यवस्थित येते आता हे असं आतल्या साईडने घालायचं असं आतल्या बाजूने घालायचं आणि हे असं गोल करून घ्यायचं बघा किती छान आली किती छान पाईपिंग आलेली बघा पुन्हा आता बटन पट्टीच्या बाजूने पण तसंच करायचं बघा ही काचपट्टी बटन पट्टी आणि गळ्याचं पाईपिंग हे झाले व्यवस्थित आता हा पाठीमागचा भाग असा असं एकावर एक ठेवून व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं इथं शोल्डरला आता हा झाला प्रिन्स कट जोडून हा बघा
पुढच्या बाजूने जोडते मी।